नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. अरे शिंदे, ती ती दरीत पडली म्हणजे गेली असा होत नाही. गुरुजीने सांगितले काही घडू शकता. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का दरीत हुडकायला? माणसं धाडा तिकडे. जिती असू दे नाहीतर मेलेली असू दे. बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला. घेतली पाहिजे ती. घेतली ती कोण? ती मुलगी. ती हा भेटली ना. ती मगाशी तुला फोन करून सांगितलं होतं ना मी त्या मुलीला तुझी मदत हवी आहे म्हणून. हा झालं बोलणं? नाही कुठं. मला पोलीस स्टेशनला पोहोचू तर दे. तिकडे पाठवायला सांगितलं होतं ना. अरे झालं काय की तिच्या पायाला लागलं होतं ना म्हणून मी स्वतः तिला इथे घेऊन आलो होतो. तिला मी आत पाहिलं तू? नाही. मग गेली कुठे? मला काय माहित. आमच्या माया कमीला पुढे नाही विस्तारायला. वड काढी.
गाड़ी थांबो. कळबाईचं नावानं सांग मला. Yeah.
शी पोरगी एवढं शी पोरगी कालबाईच्या नावानं सांग मला कालबाईच्या नावानं सांग मला कालबाईच्या नावानं सांग मला कालबाईच्या नावानं सांग मला राट आहे मी राट त्या पोरीच्या आडून तू माझ्यावर वार करते का आठवत मी तुला या गावातून अकलो होत स्वयंसिद्ध धाड केली पाहिजे मागच्या वेळेस केली होती तशी माझ्यासुराची माझ्यामुळे तू या सगळ्यात अडकलास मला जी स्वप्न पडत होती त्याचा शोध मी माझा माझाच घ्यायला हवा होता विनाकारण संकेत तू या सगळ्यात अडकलास आणि आता तुझ्या जीवावर बेतलंय धाकटा असूनही तुम्ही किती काळजी घेतली माझी पण मी मात्र आता हातपाय गाळून बसून राहिले संकेत रडायचं नाही रडायचं नाही घाबरायचं पण नाही काळूबाई आहे ना हा नाही रडायचं ऑलरेडी 3 वेळा कट केलं आता परत कट केला तर काय होईल ते होईल हा कधीपासून फोन करतोय मी एक तर तू फोन कट करते तुझा फोन लागत नाही त्या संकेतला फोन केला त्याचा स्विच ऑफ येतो काय समजायचा मी सॉरी बाबा ऍक्च्युली इथे कॅम्पवर ऍक्टिव्हिटीज करताना मोबाईल अलाउड नाही आहे आम्हाला हो सॉरी सॉरी माझ्या लक्षात नाही आलं ते सॉरी सॉरी नाही अगं पण काय पिल्ला तू ते काय ते ऍक्टिव्हिटी सुरू व्हायच्या आधी एक फोन करून सांगायचंच ना आम्हाला तसं आम्ही ते वाट बघत असतो ना फोन करत बसतो सॉरी आणि संकेत कसा आहे भांडला वगैरे नाही ना कोणाशी मारामारी वगैरे मला त्याची काळजीच वाटते हल्ली नाही नाही बाबा मोठी बहीण आहे ज्याला त्याला समजावून सांग म्हणा सॉरी म्हणावं एखाद्या वेळेला म्हणे माफी मागितली म्हणून आपलं काही कमी होत नाही कळलं की नाही दोन पावलं पुढे जाण्यासाठी 4 पावलं मागे यावं माणसाने बाबा मी नंतर कॉल करू का हा ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही कुशाली कळली ना आता आम्ही निर्धास्त झालो बरं फोन कर मग ते काय ते ऍक्टिव्हिटी संपल्यानंतर काय ना पिल्ल्या तुम्ही दोघं नाही ना घरात आम्हाला करमत नाही गाई ते हो एकमेकांशिवाय राहायची सवय नाहीये ना आपल्याला मी नंतर करते बाबा संकेतला कस सोडवायचं ते कळलं मला आता आलेच मी संकेत
देवाच्या नावानं सांग बोल. काय झालं? काय नाही, बरं वाटलं, बोललो पोरीशी. काय म्हणते, कसे आहेत दोघ? मस्त आहे एकदम. आणि आपण उगाच काळजी करत होतो. नाही पण सहलीला पाठवण्याचा तुझा निर्णय योग्य होता. त्या कॅम्प मध्ये रमले, त्यामुळे मावळ खेड ते भास सध्या तरी झालेले दिसत नाहीयेत. बरं झालं बाबा. तुला म्हटलं होतं ना, ती त्या ट्रीपला गेल्यामुळे तिचं मन दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये गुंतलं तरी. आणि मला असं वाटतं की तिला जे काही ते सगळे भास होत होते ना, ते फक्त वाढदिवसापुरतेच असणार. अरे आता तसला काही एक होणार नाही बघ. नाही पण मी प्रत्यक्ष बोललो ना, आता मला बरं वाटलं. काय मावळ खेळ हा एक आपल्या आपल्या कुटुंबाला लागलेला शाप आहे. बरंच काही भोगले मी, कसा बसा मी निसटलो, पण आर्या तिकडे खेचली जाते असं लक्षात आल्यानंतर पुढे कळतून गेलो मी. किती वाटायला लागली मला, वाटलं तर आर्या सुद्धा त्या चक्रामध्ये अडकून जाते की काय. पण नाही, नशीब असं काही झालेलं नाही. पोरं खुश आहेत, सुखरूप आहेत. हे झालं, काहीतरी खायला कर ना. करते. दडपे पोहे कर. शिंदे, मी तुम्हाला सांगितलं होतं त्या मुलीला शोधा, काही करून शोधा. जितके सुधारले तर मेलेली. साहेब, त्या दरीत पूर्ण शोध घेतला पण तिची बॉडी पण कुठे सापडली नाही. बॉडी नाही सापडली याचा अर्थ ती मेलेली नाहीये. तुमचा जीव गेला तरी चालत, पण इथं माझ्या समोर तिला उभं करायचं. मुलगी बाहेर. माझ्या भावाला सोडा. मी माफी मागते, हवं तर पाया पडते तुमच्या, पण प्लीज त्याला सोडा. चालेल. कुठे तो? आत्ता खिशात होता, सांडला वाटतं कुठेतरी. वाईट झालं, गेला तू ठगात गेला.